उन्हाळ्यामध्ये साठवणुकीचे पदार्थ किंवा वाळवण्याच्या पदार्थाची सुरुवात ही बहुधा सांडग्यांनी होते, तर आज आपण 1 किलोचे सांडगे करणार आहोत। तर याची रेसिपी आपण पाहणार आहोत, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। ही थोडी वेगळी रेसिपी आहे, यासाठी आपण डाळीचा भरडा करून आणणार नाही आहोत, तर डायरेक्ट डाळ भिजवून त्याचे सांडगे आपण तोडणार आहोत। नमस्कार, मी सुचिता, मराठी जेवणमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण आधी सांगितल्याप्रमाणे सांडग्यांची रेसिपी पाहणार आहोत। अतिशय खमंग असे हे सांडगे बनतात, तर यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी 3 मोठे चमचे लाल तिखट घेतलं आहे, यानंतर आपण 2 चमचे हळद घेतली आहे, 1 मोठा चमचा धने पावडर घेतली आहे, चवीपुरतं मीठ घेतलं आहे, म्हणजे 3 चमचे आपण मीठ घेतलं आहे। इथं अर्धी वाटी आपण आलं लसूण पेस्ट घेतली आहे, 1 छोटा चमचा जिरे पावडर घेतली आहे, 1 छोटा चमचा हिंग पावडर घेतली आहे। इथे घेतलेलं हिंग पावडर, जिरे पावडर आणि धने पावडर ही आपण घरी बनवली आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। इथे आपण 750 ग्रॅम हरभरा डाळ घेतली आहे, म्हणजे 3 पावशे हरभरा डाळ आपण घेतली आहे, आणि त्यानंतर 250 ग्रॅम आपण मुगाची डाळ घेतली आहे, म्हणजे पावशे आपण मुगाची डाळ घेतली आहे, असं एकूण 1 किलोची ही डाळ आहे। डाळ ही आपण 3 ते 4 तास आधी भिजवून ठेवणार आहोत, जेणेकरून डाळ चांगली भिजेल। डाळ ही रात्रभर किंवा त्यापेक्षा जास्त वेळ भिजवून ठेवायची गरज नाही आहे, कारण त्यानंतर त्यावर फेस येतो आणि डाळ ही आंबट होते, त्यामुळे 3 ते 4 तास जास्तीत जास्त ह्याला भिजवायचं आहे। डाळ पूर्ण भिजल्यानंतर त्यात जर एक्स्ट्राचं पाणी असेल तर ते आपल्याला निथळून काढायचं आहे। एखाद्या चाळणीवर डाळ उपसून आपण त्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकू शकतो, आणि त्यानंतर पूर्ण कोरडी डाळ ही आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। सांडग्यासाठी लागणारी डाळ मिक्सरमध्ये बारीक करताना ती अजिबात पेस्ट करायची नाही आहे, तर थोडीशी भरडा किंवा कोर्स टेक्स्चरमध्ये आपण ती बारीक करणार आहोत। साधारण अशा प्रकारे मी इथे तुम्हाला करून दाखवते। साधारण इतपत आपल्याला डाळ ही बारीक करायची आहे, म्हणजे जास्त पावडर किंवा पीठही करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायची नाही आहे। साधारण इतपत आपल्याला ही डाळ बारीक करायची आहे। जर तुम्ही डाळीचा भरडा करून त्याचे सांडगे बनवत असाल तर त्यापेक्षा ही सांडग्याची पद्धत खूप सोपी आहे, आणि जर भरडा करून बनवलेले सांडगे आणि ह्या सांडग्यामध्ये खूप फरक आहे। हे सांडगे खूप खुसखुशीत बनतात आणि ते भरड्याचे जे सांडगे आहेत ते जरासे निब्बर बनतात। तुम्ही ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून पाहा। इथे सगळी डाळ मी बारीक करून घेतली आहे, तुम्ही पाहू शकता एकसारखी सगळी डाळ मी बारीक करून घेतली आहे। आता ही थोडी एकसारखी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये बाकीचे जे मसाले तिखट वगैरे आहेत ते सगळं घालणार आहोत। तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, जर काहींना जास्त तिखट आवडत असेल तर एखादा 1/2 चमचा तिखट वाढवलं तरी चालेल। यामध्ये आपण तिखट घातलं आहे, त्यानंतर हळद घातली आहे। तिखट जर थोडंसं लाल कलर असेल तर सांडग्यांना छान कलर येतो। इथे आपण धने पावडर घातली आहे, बरेच जण यामध्ये कोथिंबीर घालतात, पण कालांतराने ती कोथिंबीर काळी पडते आणि सांडग्यांचा कलर बदलतो, त्यामुळे जर धने पावडर घातली तर सांडग्यांचा कलर आणि चव ही टिकून राहते। यानंतर आपण यामध्ये हिंग घालणार आहोत। इथे मी 1 इंच आलं आणि 1/2 वाटी लसूण हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे, याची पेस्ट करायची नाही आहे, थोडंसं जाडसर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत, आणि यानंतर चवीनुसार आपण यामध्ये थोडं थोडं करून मीठ घालणार आहोत आणि हे मळून घेणार आहोत। हे सांडगे साधारण 6 महिने छान टिकतात। जर उन्हाळ्यात तुम्ही सांडगे केले तर त्यानंतर आपण दिवाळीत हे सांडगे परत तोडू शकतो, 6 महिने हे सांडगे छान राहतात। हे सांडगे आपण 2 दिवस उन्हात वाळवणार आहोत, जेणेकरून त्याला जाळी लागू नये। पावसाळ्यानंतर ह्याला जाळी लागायला सुरुवात होते, तर त्यावेळी आपण एकदा ह्याला ऊन द्यायचं आहे, आणि ज्यावेळी हे वाळणार आहे त्यावेळी 2 दिवस जर ऊन दिलं तर शक्यतो जाळी लागत नाही। डाळीत घातलेल्या सगळ्या गोष्टी छान मिक्स झाल्या आहेत, थोडंसं टेस्ट करून घ्यायचं आहे। जर मीठ कमी असेल तर यामध्ये आपण उरलेलं मीठ घालणार आहोत, तर इथे मी उरलेलं मीठ घालते आणि हे पुन्हा एकसारखं मळून घेते। तयार झालं आपलं सांडगे तोडण्यासाठी डाळीचं पीठ किंवा डाळ। इथे सांडगे तोडण्यासाठी मी लाकडी पाटाचा वापर करत आहे। बरेच लोक प्लास्टिकच्या पेपरवर सांडगे तोडतात, ती चुकीची पद्धत आहे, त्यामुळे सांडगे एका बाजूने सपाट होतात
आणि उन्हात जास्त वेळ प्लास्टिक राहिल्याने ते गरम होते, त्यामुळे प्लास्टिकचा पेपर न वापरता इथे मी लाकडी पाट घेतला आहे। त्याला थोडंसं तेल आपण लावून घेणार आहोत, तेल अगदी थोडंसं लावायचं आहे आणि सगळीकडे पसरवून घेणार आहोत आणि त्यावर आपण सांडगे तोडणार आहोत। सांडगे आपण छोटे छोटे नाजूक तोडून घेणार आहोत, तुम्ही इथे पाहू शकता साधारण अशा प्रकारे, कारण सांडग्यांची भाजी बनवल्यानंतर ते सांडगे फुगतात, त्यामुळे छोटे छोटे तोडल्यानंतर ते खायलाही छान लागतात आणि भाजीतही व्यवस्थित दिसतात। अशा प्रकारे मी सांडगे तोडले आहेत। तर सांडगे तोडणं हे बेसिकली टीम वर्क आहे, तुम्ही ते पाहू शकता। मी सासूबाई आणि जाऊबाई यांच्यासोबत गप्पा मारत छान फॅनखाली बसून हे सांडगे तोडत आहेत, आणि सांडगे तोडत असताना शक्यतो फॅन लावायचा आहे, जेणेकरून सांडगे तोडत असतानाच ती सुकायला सुरुवात होते आणि एकमेकांना चिटकत नाही। साधारण 10 मिनिटात आम्ही पूर्ण पाटभर सांडगे तोडून घेतले आहेत आणि पहिला पाट आपण हा उन्हात ठेवणार आहोत। सांडगे सुकायसाठी थोडासा उंचावर ठेवायचे आहेत, जेणेकरून माती धूळ त्याला लागणार नाही। तुम्ही पाहू शकता अर्धा तासात आम्ही पूर्ण सांडगे तोडले आहेत आणि हे पूर्ण दिवसभर उन्हात वाळले आहेत। येता जाता काही यातले खाल्ले आहेत, तुम्ही इथे मध्ये पाहू शकता हे छान वाळले आहेत। तुम्ही इथे त्याचा आवाजही ऐकू शकता आणि खाली तेल लावल्यामुळे तुम्ही ते पाहू शकता ते अलगच सरकतात आणि एकमेकांना चिटकत नाही आणि पाटालाही चिटकत नाही। अशा प्रकारे आपले हे सांडगे खूप छान झाले आहेत। जर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये याचा आवाजही ऐकू शकता। हे सांडगे आपण 2 दिवस उन्हात वाळवणार आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित वाळतील। तर अशा प्रकारे तयार झाले आपले 1 किलो डाळीचे सांडगे। आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर घंटेचं बटन दाबायलाही विसरू नका। धन्यवाद।